मुंबई उपनगरासह कोकणामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेला अलर्ट तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई ठाणे परिसरातील कोकण विभागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय आणि आणखी 4 दिवस काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3 दिवस चांगला पाऊस कोसळत होता. शेतीच्या कामांना जोरदार वेग आला होता तर रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस पडतोय. काल मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला आणि आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप चालू आहे. तसंच पुण्यातही काही प्रमाणात पाऊस झाला. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला आता सुरुवात झालेली नाहीये, पण जो काही पाऊस झालाय त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्याची कामं करायला सुरुवात केली आहे आणि जून महिन्याच्या तोंडावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र पावसाअभावी त्या रखडल्या. मुंबई उपनगरासह कोकणामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेला अलर्ट तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबई ठाणे परिसरातील कोकण विभागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय आणि आणखी 4 दिवस काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3 दिवस चांगला पाऊस कोसळत होता. शेतीच्या कामांना जोरदार वेग आला होता तर रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस पडतोय. काल मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला आणि आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप चालू आहे. तसंच पुण्यातही काही प्रमाणात पाऊस झाला. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला आता सुरुवात झालेली नाहीये, पण जो काही पाऊस झालाय त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्याची कामं करायला सुरुवात केली आहे आणि जून महिन्याच्या तोंडावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र पावसाअभावी त्या रखडल्या. मुंबई उपनगरासह कोकणामध्ये पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई महापालिकेला अलर्ट तर कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. मुंबई ठाणे परिसरातील कोकण विभागामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय आणि आणखी 4 दिवस काही भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले 3 दिवस चांगला पाऊस कोसळत होता. शेतीच्या कामांना जोरदार वेग आला होता तर रायगड जिल्ह्यातही चांगला पाऊस पडतोय. काल मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस झाला आणि आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप चालू आहे. तसंच पुण्यातही काही प्रमाणात पाऊस झाला. मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला आता सुरुवात झालेली नाहीये, पण जो काही पाऊस झालाय त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरण्याची कामं करायला सुरुवात केली आहे आणि जून महिन्याच्या तोंडावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, मात्र पावसाअभावी त्या रखडल्या.